हॅलो एव्हरीवन. आज आम्ही ना एक खूप म्हणजे माझं 2 वर्षापासून खूप इच्छा होती की स्नोमध्ये शिफॉन साडी घालून फोटोशूट करायचं. जसं आपलं यश चोप्राचे हिरोईन्स आपले बॉलिवूडमधले स्नोमध्ये शिफॉन साडी घालतात आणि त्यांचे सॉन्ग रोमॅन्टिक सॉन्ग असतात, तर तशी खूप म्हणजे इथं अमेरिकेत आल्यापासून इच्छा होती, पण माझ्याकडे एकही साडी नव्हती. त्यामुळे मी 2 वर्षाआधीपासून माझं प्लॅनिंग चाललं होतं. ही साडी मी मागच्या वर्षी ॲमेझॉनवरती ऑर्डर केली आणि ब्लाऊज यावर्षी मी इंडियातून मागून घेतलं आणि फोटोशूट केलं आज मी माझ्या फ्रेंड्सबरोबर आणि खूप मजा आली. आणि इच्छा होती खूप खूप वर्षापासूनची, तर तुम्ही हे सगळे गमती तेव्हाच पूर्ण करू शकता जेव्हा तुमचे फ्रेंड्सही तितके क्रेझी असतील आणि तितकेच फन लविंग असतील, तर तुम्ही या सगळ्या गोष्टी खरंच एन्जॉय करू शकतात. आणि त्यासाठी मी थँकफुल आहे गॉडकडे की त्यांनी मला इतके छान फ्रेंड्स दुसऱ्या कंट्रीमध्ये राहत असताना दिले. त्यासाठी खरंच आय एम ग्रेटफुल टू गॉड अँड आय विल बी ऑलवेज थँकफुल टू हिम दॅट द डे वेन आय स्टेप्ड इन टू दिस कंट्री फ्रॉम दॅट डे टिल नाव ही हॅज गिवन मी लॉट्स ऑफ फ्रेंड्स दॅट आर मोर लविंग केअरिंग अँड फन लविंग. सो आम्ही फोटोशूट केलेला आहे, मला व्हिडिओ नाही काढता आला कारण की खूपच थंडी होती, तर थोडेफार जे काही फोटो असतील ते मी तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओनंतर मी ते फोटोज दाखवीन. आणि हां, हे बघा, हा माझा लुक होता साडीतला. मे बी मला आता दाखवता येणार नाही. आणि मला नक्की सांगा की माझा लुक तुम्हाला कसा वाटला. आणि मी हेअरस्टाईल केली प्लस मेकअप केला, हे फेक लॅशेस पण लावले, बरीच मेहनत घेतली आज मी स्वतःसाठी. आणि मी आज खूप सॅटिस्फाईड आहे की मला जसे फोटो पाहिजे होते तसे फोटोज क्लिक करता आले, त्यामुळे तुम्ही नक्की पहा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की तुम्हाला हे कसं वाटलं. आणि एक मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगते की साडी घातली होती पण मी खाली थर्मल पॅन्ट आणि त्याच्यावरती अजून एक लेअर पॅन्टची घातलेली होती, त्यामुळे ॲटलीस्ट इट वॉज बेअरेबल फॉर मी. Thank you.
तुझा एक्सपीरियन्स प्रेरणा इट वॉज लवली एक्सपीरियन्स ऑल टुगेदर एंड वेरी मच फन पल्लवी इट्स अ लाइफ टाइम एक्सपीरियंस And we love the different sarees. Okay, bye-bye. Okay, bye. Bye.